तर मराठा आरक्षणासाठीची धग आता गावागावात पोहोचलेली आहे. मराठा समाजाने आता राजकीय नेत्यांना गावबंदी केलेलीच आहे, मात्र मतदानावरही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय. छत्रपती संभाजीनगरच्या 96 गावांमध्ये बहिष्कार घालण्यात आलाय. फुलंब्री शहरासह गणोरी आणि आळंद या 3 गावात साखळी उपोषण केलं जाणार आहे. उपोषण करून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला जाणार आहे. त्याचसोबत आरक्षणाला विरोध करणाऱ्या तसंच सरकारमधल्या मंत्र्यांचे फोटो असलेले बॅनर्स आणि पुतळे जाळूनही मराठा समाज निषेध केलाय. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा नेत्यांना गावात प्रवेश दिला जाणार नाही अशी घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे. त्यानुसार गावागावात मराठा कार्यकर्त्यांनी आक्रमक होत नेत्यांना गावबंदी केली आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे